दूध खरेदीत 80 कोटींचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी दुसरा मोठा घोटाळा उघड केलेला आहे. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत एक खेकडा दाखवत मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. राज्यातल्या आरोग्य विभागात 5-6,500 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. या ॲम्ब्युलन्स घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. आता ही जी कंपनी आहे सुमित, हिला कशासाठी करार केला होता की प्रोजेक्ट डिझाईन करण्यासाठी, पण नंतर याच कंपनीने टेंडर केलं गेलं, टेंडर डिझाईन केलं गेलं आणि सुमित स्वतः या टेंडरमध्ये सहभाग घेतला एका कंपनी बरोबर. त्यामुळे पहिला जीआर हा सुमित आणि त्या मित्र कंपनीचा होता. पण मग बीव्हीजी नावाची जी कंपनी आहे त्यांना कुठेतरी वाईट वाटलं, त्यांनी विविध मंत्र्यांना भेटी घेतल्या आणि त्याच्यानंतर मग तो दुसरा करार झाला, ज्याच्यामध्ये बीव्हीजीला सुद्धा घेतलं गेलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मॅन्युपुलेशन झाले. या कंपनीने टेंडर डॉक्युमेंट तयार केलं, म्हणजे पेपर सेट केला सुमितली, परीक्षा देणार कोण होतं तर सुमित, आणि पास कोणाला केलं गेलं तर सुमितला. आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला ओव्हर अ पिरियड ऑफ 10 वर्ष, 6,500 कोटी. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसमोर इथं आम्ही मांडत आहोत. दावोसचा फोटो इथं आहे. त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. 6,500 कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि सरकारी दिलेले जे नियम आहेत CVC ते गाईडलाईन्स कुठेही पाळले गेले नाहीत. आता ह्याच्यात आमचा असा प्रश्न आहे की याच्यामध्ये आरोग्यमंत्री जबाबदार आहेतच, एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी, त्यांचं पद सोडावं. कसं वळवळ करतो बघा आणि बांधल्यानंतर शांत बसतोय, त्यामुळे या लोकांना बांधण्याची वेळ आलेली आहे. जर असंच मोकळं सोडलं तर वळवळ करतील आणि पोखरत बसतील. कमी पोखरायचं असेल तर यांना बांधून ठेवणं फार महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी मिळूनच करायची वेळ आलेली आहे. खेकडा अजून कॅन्सरचं एक प्रतीक आहे आणि भ्रष्टाचार म्हणजे कॅन्सर आहे आणि तो या सरकारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि तो अहंकारात रुपांतर झालेला आहे आणि या इलेक्शनमध्ये त्यातून कमवलेला पैशाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.